चला नमस्कार सगळ्यांनाच. अनु बा सकाळ सकाळ तुमचे पुरून तायचं काय चाललंय? हाय नमस्कार. का भावा बहिणीनं चाललंय जॅम्पर शिवायचं बर का बहिणीनं? ती काय झालंय आज हाय जत्रा आणि त्याच्यात तुमच्या पुनम ताईला जम्पर ते शिवून द्यायच्यात. तुमच्या भाच्यांसाठी श्रीगोंद्याला कपडे आणायला पण जायचंय. लय काम आहे माग. पोळ्याचा स्वयंपाक करायचाय. अजून तुम्हाला सांगते बरंच लय काम आहे. जत्रा आहे ना आपल्या गावाची. बरं आजी दाजीच्या गावची जत्रा आहे. चला म्हणलं मग चाललंय उरका उरकीचं काम सर रे. आणि हो का माझं तर सकाळपासून चाललंय. व काय सांगायचंय तुमच्या पुनम ताईला तर काय झोप व्यवस्थित भेटना भावा बहिणीनो. चिहाना अजून चक्कर यायला लागली. काळ फिळ लावलंय परत आज तुमच्या पुनम ताईनी. हेअरस्टाईल तर बघितली. काल गेली होती तालुक्याच्या गावाला पण काल उशीर झाला पार्लर वाल्या ताई मुळ. पार्लर वाल्या ताईने आता आपण कवा करत नाही बर का पार्लर फिरलं. पण कसं आहे ताईंनी तुमच्या पुनम ताईला म्हणजे जबरदस्तीने आपला कसला ते कसला कटवा काय माहिती आपल्या तुम्हालाच डनाव येणार पाय डुगर उपारच्या कोंबडीचा कटकियाला उपारच्या कोंबडीवाणी त्यो कसला असतो त्यो कटकियाला या. पण गोड दिसतोय भारी दिसतोय. ताई म्हणले की पुनम ताई तुम्हाला भारी वाटल आणि तुमचा लुक जरा चेंज करू आपण. तर म्हणलं बर ताई. नाही पण खरंच भारी बनवला बर का लुक. हा स्टेप स्टेप विथ लिअर स्टेप विथ लिअर कटकेलाय कठीण केली बघा काल तुमची पुनम ताई ना. चांगलीच लुक बदलून आली मस्त पैकी. हा ना आता झिपऱ्याला लावली मेहंदी बघा मी. आता मी जम्पर बी कापती या ती काय जत्रामुळे देवाला. आज सारी गडबडच आहे माग. कारण आज जत्राला भरपूर बाया येड मारा लागल्या. पुनम ताई गड तुमच्या जम्पर ब्लाऊज शिवून द्यायचे हो का गडबड चाललेली. परत आज पोळ्याचा बेत होईल आहे का नाही. अजून पोरींला घेऊन जायचं श्रीगोंद्याला कपडे आणायचे त्यांचे चार पाच वाजता. तर आज दाजीच्या गावची जत्रा आणि सगळ्यांनी जत्रेला या. आज जत्रेचा नक्कीच व्हिडिओ येईल आहे का नाही. आमच्याकडे कस काय जत्रा असती काय असती. पण आपल्या गावची जत्रा कसं लय मोठी नसती आपली छोटीच असती. हा भैरवनाथाची यात्रा. आणि कसं गोडधोड असत आमच्या जत्रेला. पोळी पोळी पुरणपोळीचं जेवण मस्त बघित चणचणीत झणझणीत आज बनवणार तुमची पुनम ताई. पोळ्या 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 खायला या सगळ्यांनी गोडवानी पोळ्या. एक नंबर अशा बनवणार आहे आपण पोळ्याचा स्वयंपाक. काय माहिती अजून तर काहीच नाही कशातच काय नाही झालेलं. आता जम्पर शिवायचं पोळ्या करायच्या काय डोकं चाललं ना काय काम करावं ते तुमच्या पुनम ताईला. लय उशीर होईल ना का ब्लाऊज शिवायचं म्हणलं त्यालाच वाचेन. किती वाचेन होईन का लवकरी. इकडे दाळ टाकून इकडे जे मशनी बसावं लागल. बर बघू आता जसं उरकन तस. तर आपले बहीण भाऊ जवळ असते तर नक्कीच दाजीच्या गावचे यात्रेला आले असते. पण आता काय सगळेच बहीण भाऊ लांब लांब अंतर आहो आहे का नाही. मग काय पिया अगं चहा ठेवाय चक्कर यायला लागली ग मला राणे. पण या सगळ्यांनी जत्रेला. पिलू तरी आपली पिलू आहे ना तुमच्या पुनम ताईला. व साथ देऊ लागती घरातलं काम एवढं तेवढं अशी तुमची पुनम ताई घुतली ना अशी कामात करू लागती लिखरू. तर दाजी गेलो होत पाचगणी आपलं महाबळेश्वर फिरायला. परत प्रतापगड. तर दाजीच्या आयडी होत व्हिडिओ आपण टाकतो येत. तर सगळ्यांनीच बघा भावांनी भावांनो बहिणींनो कस काय दाजी एन्जॉय केला दाजीने तिकडं. तुमच्या पुनम ताईला काय नाही घेऊन गेलो बरं झालं. नाही घेऊन गेला तरी आम्हाला तरी कुठं फिरायचा शौक आहे तवा. नाही तुला फिरायचा शौक पण दाजी फिर दाजी तर फिरून आलं का नाही. पण बघावं तेवढं कमीच आहे तिकडं. कारण सगळं पॉईंट सगळं काय बघायचं म्हटलं तिकडं जवळ जवळपास बरेच पॉईंट आहेत असे मांडरदेवी काळूबाई
रायगड तिकडे परत प्रतापगड पाचगणी महाबळेश्वर अजून महाबळेश्वर मध्ये पाचगणी मध्ये भरपूर असे पॉईंट आहेत किती असं 4 दिवस जरी तिथं राहिलं तरी उरकणार नाहीत ती बघायचे पॉईंट. पण आता कसं दाजीला पडली घरची काळजी तुमच्या पुनमताईची बाच्यांची, कारण हिथं जर नसलं माणूस तर मग काय जर आणायचं म्हणलं तर काहीच नाही आणता येत. तर त्याच्यामुळं दाजी मग लवकरच आपलं फिरून पळालं घरी. मग तर काल आल्या आल्या त्या दिवशी तर व्हिडिओ टाकला दाजीने, पण चला म्हणलं आज आपली जत्रा आहे गावची त्या निमित्ताने दाजीने सकाळ सकाळ आपलं म्हणलं व्हिडिओ टाकावा. चणचणीत जणजणीत हे एक शब्द आहे बर का भावा बहिणींना. आपला फेमस डायलॉग चणचणीत झणझणीत. आता दा तुमच्या पूनमताईने बदलला लुक, पण दाजीला बी लुक बदलावच लागन, जरा काळ लावा लागन केसाला. दाजी बी गोड दिसलं पाहिजेत ना तुमचं. हा पण आता काय झालं भावांना बहिणीनं, काय बहिणींच्या कमिटी यायला लागल्या. दाजी एक ड्रेस बदला पाचगणी महाबळेश्वरला गेल्या. पण काय झालं आपण ज्या वेळेस त्या महाबळेश्वर मध्ये एलिफंटा पॉइंट वर गेलो तर त्या ठिकाणी काय झालं की जी वानर सैन असती तिथे भरपूर आहेत. आता लोक येत आहेत तिथं जे पर्यटक लोक त्यांना असं खायला देत आहेत ना. मग आता ती कुणाच्या हातात काय पिशवी नजरे पडली की ते मग खाण्याच्या दृष्टिकोनातून घेऊन जातात. आता तसंच त्यांना वाटलं आपण तर काही संघ पिशवी नव्हती ठेवली, गाडीला पिशवी अडकून आपण पळायला गेलो होतो जी एलिफंटा पॉइंट आहे. म्हणजे तिथं कसं की हत्ती जरी डोकं दिसतं डायरेक्ट खडकाचं तयार झालेलं आहे असं दगडांचं, तर ते पळायला गेल्यानंतर माग वानरसाने ती पिशवी फाडली, त्यातलं पाणी कपडे फिपडे सगळं पळवलं. तर मग आता कसं आहे नाईलाज आणि दाजीला एका ड्रेसवर राहावं लागलं. आता आपण तर काय तिथून इकडे येऊ शकत नाही असं पळू पळू की घरी कपडे. हा एक ड्रेस नेला होता ते नेलेला एक ड्रेस. हा गाला नेला ड्रेस गेला गेले गेले आता काय. पण दाजींचा ड्रेस गायब. पण आता त्यांना तरी काय कळतय भावानं बहिणू मुखीची तर आहे का नाही की आपलं खायच्या याच्यातून पाणी प्यायचं पाणी. तर आपण पंचगंगाचं पाणी आणलं होतं आपण घरी 2-3 बाटल्या, तर त्यातली एक बॉटल राहिली 2 बॉटलला त्या पाणी पिली वानरसेनं का तर त्यांना पाणी नाही मिळत भावानं बहिणून तिथं बी प्यायला. कारण आता पाणी आहे तिथं असं काय नाही, पण तळाला पाणी ना इकडं तिकडे जिरत लांब लांब. आणि मग जी असं येणारे पर्यटक लोक ही झालं ती झालं पाणी प्यायला नाही ना तिथं चान्स त्यांना. मग चला हे त्याच्या पिशव्या मग ती फळू देत पाणी प्यायसाठी. चला मग दाजीने आणलेलं पंचगंगाचं पाणी तिकव आहे ना, पण वानरसेनं आपली पिली ना. मग दुसरा कापती झंपर म्हणजे मेहंदी वाळूस तर एक अर्धा तरी शिवून काढ काय. आता दुसरा कापती ये ही अजून तालुक्याच्या गावाला जायचं माघारी यायचं. आज आमच्या भावा बहिणीला नक्कीच गाड कसं असत्यात ती नक्कीच आपण दाजी दाखवणार. लांबून चांगलं 2 किलोमीटर वरून गाड ओढल्या जातात देवाला. देवाचा आपल्या याचा बरोबर नाथाचा जो पुजारी असतो तोच गाड ओढतो. तर नक्कीच आपण तुम्हाला दाखवू म्हणजे कशी जत्रा असती. छोटीशी असती लय मोठी नाही आपली दाजीच्या गावची जत्रा. कारण आपलं गावच आपलं छोटस आहे बारीक. लाईट राहीन ना आज लाईट राहीन आज त्याच बिन बरं अशी काम आहे लाईटीच काय तसं नाही सांगता येत. तर सकाळ सकाळ तुमची पुनमताई बसली कपड्याशिवाय कटिंग करायला. कटिंग म्हणजे जंपराची दाजीने उरकलंय सगळं आपलं उरकलं बाबा तुमच्या पुनमताईचं राहिलंय सगळं उरकायचं. पण म्हणलं आता आपण लावा डोक्याला काळ दुपारी सगळी काम उरकल्यावर.
आणि आता जर लावायचं म्हणलं तर मग आंघोळ तीन तशीच राहिली असती, बसावं लागलं असं तुमच्या पुनम ताई सारखं हो का डोकं घेऊन? अव बायांच्या माग लय काम असते ती, का नुसतं आंघोळ करून असं बसायचं नाही असं बघत. हा बायांना किती काम असते ती, एक झालं की एक, एक झालं की एक. बरोबर आहे, बरोबर आहे. जत्रा चालू झाली काय जायचं का? उरक ना तुझा मग का उरकायची तू? तरी तुमच्या पुनम ताईला बाच्यांना दाजीने कायच नाही आणलं, नक्कीच आणाय पाहिजे होतं तिकडून काहीतरी, पण दाजी गेलो दाजीला देणवत नाही तुमच्या पुनम ताईला काय आणायचं, अचानकच गेलो होत त्याच्यामुळे जरा बघू परच्या वेळेस मग आखी फॅमिलीच आपण जाणार आणि मस्त बघी एन्जॉय करणार, चणचणीत झणझणीत आहे का नाही? जम्परची कटिंग बी माझी बर का, एक दोन जम्पर असं कापले तय, आता ती शिवून फटाफटा द्यायच्या तय मला आजची. आज गेलते ना तेव्हाच आवाज येत होता. तिकडे गेलती काय माग गावात गेलती? नाही असं वय. बघा भावांना बहिणीनो तुमच्या पुनम ताईला जमते का कटिंग? हो बा कशी चालली कटिंग? ब्लाऊज शिवती तुमची पुनम ताई? कारण आमच्या बऱ्याच बहिणी ब्लाऊज शिवीत असतात. जमते का बहिणींनो सांगा मला, जमते का? ब्लाऊज ची कटिंग करती अजून शिवायची आत. वर काय जर पडलंय सार? उरकायचं पडलंय सार, लई काम हाय माग. हातपाय थरथर कापत्यात वायलच, हातपायाला तर का थरथरी सुटली बराच ठावाय घेण्यान देणे. थर 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 करते ते निसत काय म्हणतात का नाही तारण्याचं झालंय, कोळसर म्हातारायला आलंय बाळस तशी झाली गंमत. आता आता हे मी कापून कशी घेते बघा. कटिंग माझी ब्लाऊज कटिंग मी तर बसलो होतो एकदा का पाहिला म्हणलं जुळतंय का काय, तर आपल्याला तर जमानाच ब्लाऊजच त्या पिसाच वाटोळ करून टाकलं दाजीने. जर मन लावून केल्यावर सगळं जमत असं होय. हा बर 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 त्याच्यात कातर गुस्ती आहे खालच्या कोब्यात खरमुड आहे ना. तर चला भावांना बहिणीनो आज लय गडबड आहे तुमच्या पुनम ताई माग दाजीच्या माग, आज जत्रा असल्यामुळे सगळं वर काय चाललेलं आहे. गावची जत्रा? हा गावची जत्रा, त्याच्यामुळं उलटा धरलाय सोयीचा नाही धरला. चला भेटू मग पुढल्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय सगळ्यांना. बाय बाय.